राज ठाकरे या लोकसभा निवडणुकीत काय करणार यावर बराच काळ सस्पेन्स होता. मात्र राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना धक्कादायकपणे महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यांच्या या पाठिंब्यावर अनेक टीका टिपण्या झाल्या, मात्र राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी स्पष्ट शब्दात त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना महायुतीचा प्रचार करण्याचा आदेश दिलाय. मात्र या आदेशानंतर राज ठाकरे स्वतः महायुतीच्या प्रचारात उतरणार का यावर देखील प्रश्नचिन्ह होतं. मात्र हा प्रश्न निकाली निघालाय. राज ठाकरे यांनी नारायण राणेंसाठी थेट सभाच घेतली. कणकवलीमध्ये राज ठाकरेंनी राणेंना निवडून आणण्यासाठी जोरदार आव्हान केलं. त्यामुळे राज ठाकरेंनी फक्त राणेंचाच प्रचार केला का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपने यावेळी नारायण राणे यांनाच रिंगणात उतरवलंय. गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आता भाजपने पुन्हा नारायण राणे यांनाच मैदानात आणलंय. मात्र नारायण राणे यांच्यासाठी देखील ही लढाई सोपी नसणार आहे. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मतदारसंघात शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडली असली तरी शिवसेनेचा मोठा हिस्सा कायमच ठाकरेंबरोबर राहिलाय. महत्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये थेट उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे असा सामना होतो. आजही बाकीच्या ठिकाणी शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना असताना इथे मात्र परिस्थिती वेगळी आहे आणि या सामन्यात नेहमीच उद्धव ठाकरे यांचा अप्पर हँड राहिलाय. त्यामुळेच 2019 विनायक राऊत 1,77,387 मतांनी विजयी झाले होते. मध्ये देखील विनायक राऊतांनी 1,14,000 लीड घेतलं होतं. त्यामुळे हे लीड तोडणं राणेंसाठी मोठं आव्हानच असणार आहे. मात्र यावेळी भाजपचा पाठिंबा सोबतच शिंदे गटाची साथ ही राणेंसाठी प्लस पॉईंट ठरणार आहे. मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे या ठिकाणी आले तर ठाकरे विरुद्ध राणे असा सामना पुन्हा होण्याचा धोका आहे. अशावेळी पक्षीय झेंडे बाजूला ठेवून व्यक्तिकेंद्रित निवडणूक होण्याचा धोका राणेंपुढे होता. धोका यासाठी की व्यक्तिकेंद्रित निवडणुकीत प्रत्येक वेळी ठाकरेंनी राणेंना धोबी पिछाड दिलाय. त्यामुळे ठाकरेंच्या मतांमध्ये फूट पाडणं हेच राणेंपुढील सर्वात मोठं आव्हान असणार आहे. अशावेळी मग एंट्री होते राज ठाकरे फॅक्टरची. राज ठाकरेंच्या मनसेची या मतदारसंघात मोठी ताकद नाहीये. मात्र राज ठाकरे यांचं मूल्य वाढतं उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात, कारण राज ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला एका वेगळ्या नजरेने घेतलं जाईल. राणे विरुद्ध ठाकरे संघर्षा पलीकडील ही टीका असेल. राज ठाकरेंच्या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण करणं हे देखील सोपं असणार होतं. राज ठाकरेंनी देखील केलंही तसंच. भाजपने 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं असतं तर त्यांच्या विरोधात ते बोलले असते का? त्यांच्याकडून खुर्ची हिरावून घेतली म्हणून त्यांच्या बुडाला आग लागली. भाजपने म्हणे गुजरातला उद्योग नेले. मात्र 7.5 वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत होते तेव्हा त्यांनी भाजपला विरोध का केला नाही? कोकणात उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी उद्योग का आणले नाहीत असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केलाय. त्यामुळे थेट आता उद्धव ठाकरेंच्या मतदारात अस्वस्थता निर्माण झाली. सोबतच राणेंना त्यांच्या सिंधुदुर्गातल्या होम पिचवर देखील मोठं मताधिक्य घ्यावं लागेल, कारण रत्नागिरीमध्ये सामंत बंधू खरंच राणेंचं काम किती ताकदीने करतील यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे देखील राज ठाकरेंचं भाषण सिंधुदुर्गात ठेवण्यात आलं होतं. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे नाणार प्रकल्पाला उद्धव ठाकरेंचा विरोध होता तर राणेंचा त्याला पाठिंबा होता. अशा वेळी नाणार प्रकल्प कसा महत्वाचा आहे हे सांगण्यासाठी एक स्ट्रॉंग आवाज राणेंना हवा होता. त्यामुळेच मग राणेंनी राज ठाकरे यांच्या सभेसाठी आग्रह केल्याचं दिसतं. आता या सभांचा राज ठाकरेंना खरंच फायदा होईल का किंवा नारायण राणेंना याचा कसा फायदा होईल हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच. तूर्तास याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.